वेलकम स्टूडेंट्स, आज अपन जो डिसीजेस पाहणार आहोत त्यापैकी पहिला आहे दॅट इज रिंगवर्म और डर्मॅटोफायटोसिस. द कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम इज फंगाय. आतापर्यंत आपण बॅक्टेरियल, व्हायरल, नेमॅटोडी किंवा प्रोटिस्टमुळे होणारे इन्फेक्शियस डिसीजेस पाहिलेत, तर आज जो आपण इन्फेक्शियस डिसीज पाहणार आहोत दॅट इज डर्मॅटोफायटोसिस. And the causative organism is fungi. It belonging to the genera Trichophyton or Microsporum. ह्या ज्या फंगायच्या दोन जनर आहेत, एक तर ट्रायकोफायटॉन आणि मायक्रोस्पोरम, या फंगायमुळं रिंगवर्म किंवा डर्मॅटोफायटोसिस हा डिसीज होत असतो. दीज फंगाय फीड ऑन केराटीन इन स्किन, हेअर अँड नेल्स. आता हे जे फंगाय आहेत, हे फंगाय आहेत म्हणजे हेटरोट्रॉफिक आहेत. मग हेटरोट्रॉफिक तर हे स्वतःचं न्यूट्रिशन डिराईव्ह करण्यासाठी जे स्किन, हेअर आणि नेल्स यांच्यावर असणारं जे केराटीन प्रोटीन आहे त्यावर हे फीडिंग करत असतात. साईन अँड सिम्टम्स: एनलार्ज्ड रेड रिंग ऑन इन्फेक्टेड स्किन कॉज्ड ड्यू टू रिंगवर्म. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे लक्षण आहे रिंगवर्ममध्ये, दॅट इज एनलार्ज्ड रेड रिंग. जी काही इन्फेक्शन झालेली जी काही जागा किंवा स्किन आहे त्या स्किनवर एनलार्ज्ड म्हणजे आकाराने मोठा होत जाणारा रेड रिंग, एक लालसर चट्टा तयार होतो आणि रिंग तयार होते, म्हणून या डिसीजला रिंग वर्म असं म्हणतात. आता नाव जरी रिंग वर्म असलं तरी हा वर्ममुळे होणारा डिसीज नाही, नेमॅटोडिक इन्फेक्शन नाही, तर ह्याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम हा फंगाय आहे. मग रिंगवर्म हे नाव कशामुळं दिलेलं आहे की इन्फेक्शन झालेल्या स्किनवर याचा एक रेड रिंग स्ट्रक्चर तयार केलं जातं आहे, म्हणून ह्याला रिंगवर्म असे म्हणतात. ॲपियरन्स ऑफ ड्राय स्केली लिजन्स ऑन व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी. आता ज्या ज्या ठिकाणी हे इन्फेक्शन होईल, आता हे ऑल ओव्हर बॉडी कुठेही होऊ शकतं आहे, कारण हे जे फंगाय आहेत ते स्किन, हेअर आणि नेल्स यांच्यावर त्यांचं फीडिंग चालू असते, त्याच्यामुळं जे काही बॉडी पार्ट्स आहेत तर त्या ठिकाणी ड्राय आणि स्केली लिजन्स म्हणजे जखम, कोरडी आणि ज्याच्यावर स्केल्स असल्यासारख्या कोरड्या जखमा ह्या पाहायला मिळतात. इचिंग ऑन रेड पॅचेस, हे जे लाल चट्टे तयार होतात त्यांच्यामध्ये इचिंग म्हणजे खाज असते. इन्फेक्शन टू नेल्स इज टर्म्ड ॲज ऑनिकोमायकोसिस. नेल्सला जे इन्फेक्शन होतं आहे फंगसचं, दॅट इज नोन ॲज ऑनिकोमायकोसिस, इन विच नेल्स बिकम थिक, डिसकलर्ड अँड डिसफिगर्ड. ऑनिकोमायकोसिसमध्ये नेल्सवरचे इन्फेक्शन होते त्यामुळे नेल्स हे थिक बनतात, डिसकलर्ड म्हणजे त्याचा जो नॉर्मल पिंक कलर आहे तो पण कमी होतो, डिसकलरेशन त्या ठिकाणी येतं आहे, आणि डिसफिगर्ड त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते सुद्धा डॅमेज झालेलं असतं. देन ॲथलेट्स फूट, दॅट इज फंगल इन्फेक्शन बिटवीन टोज. जर पायांच्या दोन बोटांमध्ये हे फंगस इन्फेक्शन झालेलं असेल तर त्यांना ॲथलेट्स फूट असं म्हणतात. म्हणजे लक्षणं काय काय झाले, पहिला नंबर ॲपिअरन्स ऑफ रेड रिंग्स, ड्राय स्केली लिजन्स, इचिंग, देन ऑनिकोमायकोसिस आणि ॲथलेट्स फूट. आता मोस्टली हे जे इन्फेक्शन आहे हे ज्या ठिकाणी वार्म आणि मॉइस्ट प्लेस आहेत बॉडीच्या, जसं अंडर आर्म्स आपण म्हणतो किंवा ग्रॉयन रिजन आहे, तर त्या ठिकाणावर ज्या ठिकाणी घाम हा जास्त प्रमाणात साचतो अशा ठिकाणी रिंगवर्म किंवा डर्मॅटोफायटोसिसचे पॅचेस हे अधिक पाहायला मिळतात. मोड ऑफ ट्रान्समिशन, कशा पद्धतीने हा डिसीज पसरतो: शेअरिंग ऑफ क्लोदेस, कोम ऑफ इन्फेक्टेड पर्सन, ज्याला हे इन्फेक्शन झालेलं आहे अशा व्यक्तीचे क्लोथ, कोंब, कारण हे इन्फेक्शन डोक्यातही होऊ शकते, त्याच्यामुळे त्यांनी वापरलेला कोंब, कंगवा यामुळे हे इन्फेक्शन पसरत असते. देन क्लोज कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, जर इन्फेक्टेड पर्सनच्या क्लोज कॉन्टॅक्ट आहे तर ते जे फंगस आहेत त्यांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं हा डर्मॅटोफायटोसिस स्प्रेड होत असतो. ते फिगर दाखवली बघा, मायक्रोस्कोपिक रिंगवर्म आहे, फंगल हायफी आहेत, कारण फंगस म्हणल्यानंतर त्यांचे फिलामेंट आहेत, दॅट इज फंगल हायफी, अँड दॅट फीड्स ऑन डेड टिश्यूज ऑफ द स्किन
आणि त्यामुळे रिंग वर्मचा लिजन एक पॅच तयार होतो, त्याच्या अंगठ्याच्या बेसला हा पॅच तयार झालेला आहे. दॅट इज रेड कलर्ड एलिव्हेटेड एरिया. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस इज डन बाय फिजिकल एक्झामिनेशन. बघूनच आपल्याला कळू शकते या ठिकाणी ब्लड किंवा स्टूल एक्झामिनेशन करण्याची आवश्यकता नाही. अँड ट्रीटमेंट ड्रग्ज लाईक निस्टॅटिन, फ्लुकॅनॉझॉल, देन ॲट्रेकोनॅझॉल हे जे ड्रग्ज आहेत यांचा वापर डर्मॅटोफायटोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये केला जातो. देन प्रिव्हेंशन अँड कंट्रोल. अवॉइड क्लोज कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन, कारण हा डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे पसरतो. देन शेअरिंग ऑफ क्लोदेस. देन स्पोर्ट्स इक्विपमेंट्स. वॉशिंग क्लोदेस इन हॉट वॉटर विथ फंगीसाइडल सोप. त्यांनी वापरलेले जे काही कपडे आहेत ते धुण्यासाठी हॉट वॉटर विथ फंगीसाइडल, फंगीसाइडल म्हणजे फंगसला डिस्ट्रॉय करणारी जी सोप आहे, अशा मेडिसिनल सोपचा वापर करून क्लोदेस हे वॉश केले पाहिजे, जेणेकरून हे जे फंगस आहेत हे 100% डिस्ट्रॉय होतील आणि इन्फेक्शन पसरणार नाही. सो दिस इज अबाउट डर्मॅटोफायटोसिस. अँड द लास्ट इन्फेक्शियस डिसीज इज डेंग्यू. इट इज अ व्हेक्टर बॉर्न डिसीज. आता व्हेक्टर बॉर्न म्हणजे हा डिसीज स्प्रेड होण्यासाठी यांना काहीतरी मीडिया हा लागत असतो. अँड द व्हेक्टर इज फीमेल एडिस मॉस्क्युटो. इथं व्हेक्टर हा फीमेल एडिस मॉस्क्युटो आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की मलेरिया जो आहे हा ॲनाफिलस मॉस्क्युटोमुळे होत असतो. त्यानंतर फायलेरिया जो आहे हा क्युलेक्स या फीमेलमुळे होत असतो. तर डेंगू हा एडिस मॉस्क्युटो, फीमेल एडिस मॉस्क्युटोमुळे स्प्रेड होत असतो. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. डेंगू इज कॉज्ड बाय डेंगू व्हायरस. देअर आर 4 टाईप्स विच आर पॉझिटिव्ह. मोड ऑफ ट्रान्समिशन. डेंगू स्प्रेड बाय मॉस्क्युटो बाईट. आता व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे म्हणजेच मॉस्क्युटो बाईट झाल्यामुळं हा एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनला स्प्रेड होत असतो. मॉस्क्युटो टेकअप. आता हे इन्फेक्शन कसं होतं आहे ते पाहूत. मॉस्क्युटो टेकअप द डेंगू व्हायरसेस. जेव्हा हा एडिस मॉस्क्युटो एखाद्या इन्फेक्टेड पर्सनला, डेंगू झालेल्या पर्सनला चावतो, ॲट दॅट टाईम दे टेकअप द डेंगू व्हायरसेस. त्यांच्या ब्लडमधून हे काय करतात, डेंगू व्हायरसला सक करतात. वेन दे सक्स द ब्लड ऑफ इन्फेक्टेड पर्सन. वेन सेम मॉस्क्युटो बाईट्स टू हेल्दी पर्सन इट कॉजेस डिसिजेस. आता होतं आहे काय, जेव्हा हाच मॉस्क्युटो एखाद्या हेल्दी पर्सनला जाऊन बाईट करतो, चावतो, तेव्हा तो त्याच्या ब्लडमध्ये हे डेंगूचे व्हायरसेस त्या ठिकाणी रिलीज करतो, ज्यामुळं तो हेल्दी पर्सनसुद्धा डिसीज्ड होतो. बरोबर. इट कॅननॉट स्प्रेड डायरेक्टली फ्रॉम पर्सन टू अनदर पर्सन. जसं आपण पाहिलं रिंग वर्म हा डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळेसुद्धा पसरू शकतो, तसं डेंगूचं नाही. ह्याला जो व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे याला व्हेक्टर हा आवश्यक आहे. त्याशिवाय हा व्हायरस एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट केल्या जात नाही. साईन अँड सिम्पटम्स. हाय फीवर, टेम्परेचर जास्त आहे. हेडॅक, डोकं दुखतं आहे. मसल्स अँड जॉईंट पेन. सिव्हिअर कंडिशनमध्ये बॉडी पेन होतं आहे, जॉईंट पेन होतं आहे, सोबतच ब्लिडिंग अँड शॉक. पर्सनमध्ये इंटरनल ब्लिडिंग असेल की रक्तवाहिन्या ह्या ज्या फुटतात आणि ब्लिडिंग स्टार्ट होते, रक्तस्त्राव सुरू होतो, आणि याचाच परिणाम म्हणून आणखी सिव्हिअर कंडिशनमध्ये पर्सन हा शॉकमध्ये जाऊ शकतो. आपण पाहतो की या डेंगूमध्ये प्लेटलेट काउंट हा कमी झालेला पाहायला मिळतो. देन दिस इज ऑल अबाउट डेंगू, द इन्फेक्शियस डिसीजेस. तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज जो आहे दॅट इज कॅन्सर हा पाहणार आहोत. तोपर्यंत सॉल्व दिस क्वेश्चन्स. थँक्यू.